जनता तुम्हाला भेटायला येते तुम्ही त्यांना वेळ देत नाही कारण तुम्ही एका दबावाखाली काम करताय असं आम्हाला दिसून आलेला हिरलेकर साहेब तुम्ही आम्हाला वेळ पण देत नाही कुणाला वेळ देत नाही तुम्ही फक्त आमदार आणि माजी नगरसेवकांबरोबर फिरा आम्ही बघतो तुम्ही किती दिवस त्यांच्या छत्रछायेमध्ये राहता परत एक दिवस असं येईल जेव्हा या जनतेची हे माइंड खराब होणार ना तेव्हा कचरा घेऊन आम्ही तुमच्या एलवॉर्डवर येणार फक्त काही पैशांच्या लालचमध्ये मतदान करू नका तुमची काय अवस्था आहे तुम्ही बघून घ्या जय महाराष्ट्र मी महेंद्र भानुशाली विभाग अध्यक्ष चांदिवली विधानसभा मनसे माझ्यासोबत राहुल चव्हाण राहुल गायकवाड इतर सर्व कार्यकर्ते आणि इकडचे स्थानिक रहिवासी आमच्या चांदिवली विधानसभेमध्ये एकनाथ शिंदे साहेब आपण नेहमी येतात माझं म्हणणं आहे की आमचा संपर्क करा आणि आम्ही आपल्याला जिथे सांगतो आपण तिथे या तर आपल्याला चांदिवली विधानसभेची काय खरी परिस्थिती आहे हे आपल्याला दिसेल चांदिवलीचे जनता कशी जगते ना हे आमच्या सांगण्यावरून जर आपण आलात तर आपल्याला कळणार नाहीतर तुमचे लोक जिथे चिंचवट असतात ना तुम्हाला तिथेच बोलवतात तुम्ही शाळा बनवा त्याचे नारळ बोडा आपलं अभिनंदन हॉस्पिटल बनवा नारळ बोडा त्याचं अभिनंदन परंतु लोकांची जी खरी परिस्थिती आहे काय वाईट अवस्थेमध्ये लोक राहतात आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आता आम्ही हिमालय सोसायटीचा हा जो रोड आहे तिथे आम्ही आहोत हे रोड बघून घ्या त्याची पहिला रोडची साईज बघून घ्या किती आहे इकडनं दोन गाड्या येऊ शकत नाही हा कचरापेटी आहे गेल्या तीन दिवसापासून हे कचरा उचललेला नाहीये हा कचरा का उचलला नाहीये तर याच्यात कामगारांचा काही दोष नाहीये आम्ही नेहमी फेसबुक लाईव्ह करतो की 10 दिवस नाही उचलले 1 महिना नाही उचललं तो भाग वेगळा जिथे जे सत्य असेल तिथे आम्ही सांगणार आमच्या राजसाहेबांची शिकवण आहे इथं हा कचरा का उचललेला नाहीये तर तुम्हाला दाखवतोय हे चिकन मटन हे जे आजूबाजूच्या आमच्या परिसरातले चिकन मटनचे जे शॉप आहेत दाखव हे गोण्या भरून भरून इथं 25-30 गोण्या टाकलेले आहेत इथं दाखवा तुम्ही फक्त काय परिस्थिती आहे तुम्ही बघा फक्त आज आम्ही जनतेने कसं राहायचं इथे आज आमची ही परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये हिमालय सोसायटी अशोकनगर ही पूर्ण जनता राहते आज ही जी दुर्गती आहे दुर्गंध हे भाई रोखतो पेशंट आहे भाई बोलतो पेशंट आहे तरी जायसाठी रोड नाहीये परंतु हे जे आजूबाजूचे चिकन मटनचे जे शॉप आहेत ना यांना काही फरक पडत नाही तुम्ही जगा किंवा मरा त्यांना त्यांचं हे घाण कुठं टाकायच्या रस्त्यामध्ये ते टाकतील उभं राहायला होत नाही एवढी वास आहे तुम्ही संपू दिखाव आज इथं एवढे चिकन मटनचे गोण्या भरून भरून टाकतात पण यांच्यावरती कारवाई कोण करणार यांच्याकडे लायसन्स आहे का हे सरकारी नियमांचे पालन करतायत का काहीच करत नाही फक्त गोण्या उचलतात रात्री इथं टाकून देतात इकडचे स्थानिक सगळे इथं राहू त्याच्या इथं राहू क्या एक कौन फेंकता है ये रोज रात को आते हैं दुनिया भर भर के फेंकते जाते हैं और कितना भी बोल लो तो गुंडागर्दी करते हैं तो वो लोग के साथ पंगा कौन ले सुनते नहीं है वो लोग और सारे एरिया के रात रात भर गाड़ी लगा लगा के फेंक फेंक के जाते हैं इधर लगाओ और पुलिस वाला क्या ध्यान नहीं देता नहीं कोई ध्यान नहीं देता इनच्या वर कारवाई होत नाही आता निवडणूक आहे जर ह्या लोकांवर कारवाई केली तर आपले मत जातील या स्वार्थाने त्यांच्यावर कारवाई होत नाही फक्त स्वच्छता मोहीम राबवायची असलबाग लिंक रोडवर तिकडनं 2-4 कुंडे हटवायचे आणि दाखवायचे आम्ही स्वच्छता मोहीम केली मी आमदार आणि माजी नगरसेवकांना सांगतोय इथं येऊन स्वच्छता मोहीम करा कधीतरी आमच्या या रोडची अवस्था काय आहे आमदारांना जेव्हा बघितलं असलबाग अंधेरी कुर्ला लिंक रोड त्याचं आम्ही कटिंग केलं आम्ही त्याची वाइंडिंग केली फक्त तेवढंच अहो आमच्या हिमालय सोसायटीची पण वाइंडिंग करा थोडीफार आम्हाला काय त्रास आहे ना हे आम्हाला माहिती आहे आम्ही कसं जगतोय हिमालय सोसायटीवाले कसे राहतात इथं बघून घ्या हे रस्ता आहे इकडं यायच्यासाठी जागा नाहीये इथे आम्ही पुढे गाडी गेली तर पास होणार का त्याला जायसाठी जागा नाहीये अॅम्ब्युलन्स गेली तर जाणार कशी डबल पार्किंग मध्ये एकतर लहान रोड आहे पुढे या
तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूला बघा, युवकांनी बोलवलं तुम्ही ताबडतोब पोहोचतात, परंतु आम जनता तुम्हाला भेटायला येते तुम्ही त्यांना वेळ देत नाही, कारण तुम्ही एका दबावाखाली काम करतायत असं आम्हाला दिसून आलेलं। हिरलेकर साहेब तुमच्या अगोदर महादेव शिंदे साहेब पण होते, पण शिंदे साहेबांनी नेहमी लोकांना वेळ दिली, आम्हाला वेळ दिली, आम्हाला आमची तक्रार द्यायची असेल तर आम्हाला तक्रार देता आली आहे त्यांना, परंतु तुम्ही आम्हाला वेळ पण देत नाही, कुणाला वेळ देत नाही, तुम्ही फक्त आमदार आणि माजी नगरसेवकांबरोबर फिरा, आम्ही बघतो तुम्ही किती दिवस त्यांच्या छत्रछायेमध्ये राहतात, परंतु एक दिवस असं येईल जेव्हा या जनतेची हे माइंड खराब होणार ना, तेव्हा कचरा घेऊन आम्ही तुमच्या एल वॉर्डवर येणार, हे लक्षात ठेवून घ्या। जनता सुग्न आहे, फक्त काही पैशांच्या लालचमध्ये मतदान करू नका, तुमची काय अवस्था आहे तुम्ही बघून घ्या, आणि यावेळी 100% आपल्याला परिवर्तन करायचं 2024 मध्ये। मी जनतेला विनंती करतोय, कुठली लालचमध्ये आपले करोडो ज्याची काही अनमोल आहे आपला मत त्याला वाया घालवू नका। या सगळ्यांमधनं जर मुक्ती पाहिजे असेल तर सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांना तुम्हाला एकदा संधी द्यावी लागेल। धन्यवाद, जय हिंद।